एक रानभाजी दाखवणार आहे, रानभाजी. आणि ती रानभाजी म्हणजे कोणती, तर ही आपल्यासमोर हे जे झाड दिसतं ना, याला तरवटा म्हणतात किंवा टाकळा म्हणतात. तर हे पाऊस एकदा पडून गेला की 15 दिवसात खाण्यायोग्य हिची भाजी होती. म्हणजे काय, हिच्या कवळ्या कवळ्या पाल्याची लोक भाजी करतात आणि खूप आवडीने खातात. तर ही औषधी आहे पूर्ण झाड, तर त्याची औषधी काय उपयोग आहे ते मी सांगतो. तर ह्या औषधी वनस्पतीला ऑक्टोबर महिन्यामध्ये, सप्टेंबरपासूनच फुलं सुरू होतात, तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत काही फुलं असतात, काही कोवळ्या शेंगा असतात, तर काही निबर शेंगा होतात. आणि अजून एक महिन्या दोन महिन्यांनी शेंगा वाळायची सुरुवात होती. मग ह्या शेंगामध्ये कसं बी असतं ते हे तुम्हाला आता मी बी दाखवणार आहे. हां हे बघा, असं मेथ्यावने बी निघतं पहा याच्यामध्ये. आणि हे एकदा पक्कं झालं म्हणजे थोडं पिवळसर, फिकट पिवळसर अशा रंगाचं बी असतं याचं. आणि हे आता कवळं असल्यामुळं हिरवंगार आहे काय. तर ह्या वनस्पतीचे तुम्हाला मी आता औषधी उपयोग सांगणार आहे. तर याचा एक नंबर औषधी उपयोग असा आहे का, हे गचकरणावर चांगल्या रीतीने काम करतं. तर गचकरण हे कसं याचा उपयोग करतात, तर ह्या झाडाची मुळीचा औषधी उपयोग करतात गचकरणावर. तर याची मुळी कशी असते आता मी तुम्हाला झाडच उपटून दाखवणार. हा ह्या तरवड्याची म्हणा का टाकळीची, ह्या अशी मुळी असते पा. मग अशी मुळी जमिनीचा खालचा भाग आहे, एवढा कट करून घेतात आणि औषधाकरता त्याचा वापर करतात. तर हे ह्याचे जे बिया आहेत ना, ह्या बियांचं वाळून पद्धतशीर वस्त्रगाळ चूर्ण करतात. आणि एकदा वस्त्रगाळ चूर्ण केलं की भिजेल एवढे त्यामध्ये करंज तेल टाकतात. करंज तेल टाकून ते एक प्रकारे त्याचं मलमच तयार होतो. असं मलम ह्या गचकरणावर लावला की गचकरण नाहीसं होतं. मात्र हे सलग 15 दिवस केलं पाहिजे, ही एक पद्धत आहे. आणि दुसरी पद्धत अशी आहे, त्यात तरवट्याच्या झाडाच्या पाल्याचा रस काढतात आणि त्याच्याबरोबरीने त्यात लिंबाचा रस टाकतात आणि हे दोन्ही रस एकत्र करतात आणि ते गचकरणावर लावतात. असं 15 दिवस सलग केलं की गचकरण नाहीसं होतं. आणि या झाडाचा दुसरा असा उपयोग आहे की हे ईसाबावरही चालतं. मग ईसाबावर त्याचा कसा उपयोग करतात, ही जी टाकलीची मुळी आहे ना, ही पाण्यामध्ये उगाळतात आणि तिथं ईसाब झाला असं त्याच्यावर ते पद्धतशीर दाट लेप करतात. असं सलग 15 दिवस केलं की ईसाब नाहीसा होतो. हिसाब साधारणपणे पायाला वरून होत असतो हिसाब. आणि दुसऱ्या पद्धतीने असे याचा उपयोग करतात का, टाकळ्याचे बी एक भाग, बावचे दोन भाग आणि गाजराचे बी एक भाग असे ह्या प्रमाणात याचं चूर्ण करतात. आणि हे प्रमाणात एकदा चूर्ण केलं की मग एखादं मडकं घेतात आणि त्या मडक्यामध्ये गोमूत्र टाकतात आणि गोमूत्रामध्ये हे चूर्ण देतात टाकून ह्या पद्धतीच्या प्रमाणामध्ये तयार करून. आणि चांगलं 8 दिवस एकदा ठेवलं की चांगलं ते मुरतं. एकदा चांगलं मुरलं की मग ते ईसापावर त्याचा लेप देतात. असं लेप दिला सलग 15 दिवस का, तो ईसाप नाहीसं होतो. याचे 2 कामं झाले. आता तिसरं बी याचं काम असं आहे, तर याची भाजी खाल्ली की खरोच म्हणजे त्वचा रोग येणे होतच नाही, पण याची भाजी खाल्ली पाहिजे. कावळ्या कावळ्याची भाजी लोक खेडेगावामध्ये करून खातात. अशी कावळ्या कावळ्याची भाजी खाल्ली की त्वचा रोग होत नाही. आणि अजून बी याचं चौथं काम असे, हे शीतपित्तावरही उपयोगाचा करतात. शीतपित्त म्हणजे काय, शरीरावर अशी खास सुटल्यावर होते आणि खाजवलं का तिथं असं गांधी तयार होतात. असे गांधी तयार झाल्या की मग थोड्या वेळाने ते आपोआप जातात, आपोआप गेले की पुन्हा याच्यात अशा आजाराला आपण शीतपित्त म्हणतो ना. मग अशा शीतपित्तावर काय करतात, ह्या टाकळ्याच्या बियाचं वस्त्रगाळ केलेलं चूर्ण त्याच्यामध्ये भिजेल एवढं तूप घालतात आणि त्याची चांगली पेस्ट तयार करतात. आणि चांगली त्याची एकदम मलम तयार झाला का, जिथं जिथं गांधी उठलेले आहेत ना,
अशा गांधीवर हे चूर्णाचं चोळून लावलं, लेप केला की त्या गांधी एकदा गेल्या की पुण्या येत नाही, म्हणजे चित्तपित्ताचा नायनाट होतो तो बंधू भगिनीनो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आम्हाला लाईक द्या, आमच्या चॅनलला जर तुम्ही प्रथमच जर असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला पुन्हा नवीन दुसरी वनस्पती दाखवायला प्रोत्साहन मिळते। राम राम।